चेरमेनाक अपॉयंट केला, मात एक्चुली तीन वर्सांचो टर्म आसता त्या चेरमेनाचो, आनी मागीर चेंज इलेक्शन जाता आनी चेंज जाता. सो फॉर लॉंग टायम आतां म्हाका दिसता 4 वर्सां कितें जालीं चेरमेन अपॉयंटूच करूं ना. सो चेरमेन आसलो मदीं पडलेले परत अपॉयंट केलो अशें कितें घडमूट. बट आमी फूल इंट्रस्ट घेवन, आमी जे सगळ्यांक एकटे घेवन हाजेर बसका घेतले आनी शेतां जाता तितले पयलीं आमी रिकवर करतले. कित्याक आयज खुबशे शेतकार, आतां हांगा खुबशे शेतकारूय येयल्या, जे शेतकार आयज तळमळटा की शेतां केन्ना जातली केन्ना जातली केन्ना जातली, आनी तांकां पयलींच्यान एक होप आसा केन्ना तरी जातली म्हणून. आनी खुबशे शेतकारांनी होप सोडलेलो आसा आनी ती घरांत आसा आयज. मात ती आमी जेन्ना भोंवताले तेन्ना ती सांगताली की बाबा आमकां शेतां रोवपाक मेळना बुडलेल्या कारणान. सो ती खंय ना खंय आमकां परत शेतां हाडपाक जाय आनी ही रोवपाक जाय. सो तेजेर आमचें काम चालूच उरतलें. शेतां बुडटात कित्या खातीर, मेन कारण कितें तेजें? सो बुडटा मुद्दम बुडयता अशें खुबशीं कारणां आसा. कित्याक ते तुमकां सारकें सांगूंक शकतले, कित्याक ते ऑन ग्रावंड काम करता, ते पळयता कितें जाता ते. बट मेजरली बांद फुटलेल्या कारणान जावं मानश्यो सारक्यो ना त्या कारणान जाता, अशीं खुबशीं कारणां आसा. जावं बुडयता मुद्दम तेंवूय आसा कारण, खुबशीं कारणां आसा. बट हीं कारणां आमकां पळोवची पडटली, एक्झॅक्टली तुमकां सांगूंक शकतले. कित्याक आमी आतां ब्रीफ पळयलां, हें नॉर्मल पळयलां, सगळ्यांनी आमी नॉर्मल पळयलां. बट जेन्ना ऑन ग्रावंड आमी सारके भोंवतले तेका खूब टायम वयतलो. कित्याक व्हडलें खाजन आसा, बांदूय खूब आसा, ते पळयता म्हटल्यार म्हाका दिसता ऑलमोस्ट दीस वयतलो. एक 2-3 खाजनां आसा हांगा, ते सायडीनूय खाता. कितले फार्मर? एक्झॅक्टली रेजिस्टर्ड फार्मर अराउंड 750 आसा. बट तितूंचे आतां सद्याक जेंकां वोटींग रायट्स आसा ते सामके कमी आसा, अराउंड 20-25 आसतले. सो आमी ते रेजिस्ट्रेशन प्रोसिजर वाडयतले आतां फुडें. जशे मामलेदारांनी सांगला की आमी आमकां एक अपॉयंट टीम अपॉयंट करतले आनी तितून आमी अवेरनस प्रोग्राम करतले. अशें जातालें की ते अपॉयंट करता आनी फुडें कांय जाणा. सो आमी एक अवेरनस प्रोग्राम करतले, घराघरांनी लोकांचे पावतली, आमची टीम घराघरांनी लोकांचे पावतली आनी तांकां सांगतली की बाबा तुमी रेजिस्टर द्या. आनी खुबशे लोक रेजिस्टर जावपाक जाय, मात खुबशे हर्डल्स येता, डिले जाता, खूब टायम लागता, म्हणून ते फुडें सरना. सो आमी तांकां हेल्प करतले. आउटगोईंग MLA आशिल्लो हांगासर कितले वर्सां ह्या मतदारसंघाक राज केल्लें, अशेंच खूब फावटी मामलेदार ऑथॉरिटी घेवन आयला आनी शेवटी करता म्हणून आश्वासन दिलां, कांय ना तेच पद्दतीन आतांय तशेंच जातलें काय म्हणून? ना, आतां तशें जावपाचें ना. आमी जेन्ना हाडला आउटगोईंग MLA आसलो तो कोणान सांगल्यार हाडटालो, आयज हांवें आपयला हांवें जावन आपयला. दुसरो MLA पयलींच्यान कोणूय सांगतालो तेका कंप्लेनी घेवन वयताले परत परत, तेन्ना आपयतालो आनी ते आपयतालो रॅली. म्हाका दिसता गेले ते 5 वर्सांनी त्याने केन्नाच आपोवना, तो MLA बसून घेवंक ना. कित्याक हांवें इन्स्पेक्शन मागलेले आनी तेन्ना तांकां सो मोटो येयलो तेन्ना इन्स्पेक्शन येयलें, आनी हांगा कितलेशे रिपोर्ट जाले तेन्ना सो मोटो येयला तेन्ना इन्स्पेक्शन जाले लास्ट. आनी तेन्ना MLA येवंक ना, MLA फोन मारलेलो प्रेसांनी, MLAन फोन बसून घेवंक ना. सो अशें निग्लेक्शन केल्लें. सो म्हाजें एक्टीव पार्टिसिपेशन आसतलें ही शेतां परत जाग्यार बसोवपाक, आनी एक्टीव पार्टिसिपेशन अशेंच उरतलें. कित्याक आमकां जेन्ना पर्यंत ही शेतकारांक आमकां तेंचो रायट आसा तो शेतकारांचो तो रायट मेळून दिवंक शकना, तेन्ना पर्यंत आमी आमदार म्हणून रिप्रेझेंट करूंक शकना. कितली वर्सां जाली? म्हाका दिसता ऑलमोस्ट 15 इयर्स जाली शेतां अशींच पडलेलीं आसा. थोडे मदींच रोंग मेळटा, मदींच रोंग मेळना अशें जालें. आतां कित्याक आमी रोयताले मागीर सडनली तें उदक सोडटा, उदक आमी बुडटा, मागीर तें सगळ्यांची शेतां पिड्ड्यार जाता आनी ताका लागून शेतकार फुडें येवंक सोदिना. पूण विरेश, तुमकां दिसता हें रिवायव्ह जावंक शकता काय म्हणून? हय, परिस्थिती आसा त्या प्रमाणे 100% रिवायव्ह जावंक शकता जेन्ना आमचे कडेन वील पावर आसा की आमी करून दाखयतले म्हणून. जेन्ना आमी रेव्होल्युशनरी गोवन्स 21 सीट हाडची ना म्हणटाले तेन्ना आमी ती वील पावर दाखयली की आमी सीट हाडून दाखयले आनी 100% ही आमी रिकवर करतले. कितेंय जावं तें खंयूय आमकां वयचें पडो, कितेंय करचें पडो, मात आमी ही रिकवर करतले. आमी शेतकारांक एकटे करतले आनी ही शेतां रोवन दाखयतले. हांव आख्खे सानांद्रेची रिकवर करतलो, नेवरात न्हू. आतां आमी फुडें मंडूर आनी आदसीम खाजनानूय येतले, तिवूय दाखयता तुमकां, जाय नाल्यार तिवूय पळोवया सगळीं कशी बुडल्या ती. सो आमकां सगळीं खाजनां रिकवर करपाक ही हांव म्हणटा पयलो म्हाजो स्टेप आसतलो तो सानांद्रे खाजनांचो आनी फुडें स्टेप आसतलो तो आख्खे गोंयचो खाजनाचो आनी ती गोंयची खाजना हांव जी पर्सनली करतलो. हांव जाय नाल्यार त्या मामलेदारांक आपयतलो आनी हांव जाय नाल्यार ती करून घेतलो. कित्याक जी शेतकार आसा ती म्हाका खबर आसा की हांव एक शेतकार, आमची फॅमिली एक शेतकार. सो म्हाका ते इमोशनल टच आसा. सो हांव ती कशी रिकवर करपाक जाय हांव तेजेर काम करतलो. मात फर्स्ट प्रिफरन्स आसतलो सानांद्रे आनी ते जावन मागीर फुडें वय. थँक्यू.
सर आमका हंगाच बायक दी थंय येता का न्ही बायक दिता भितर तो म्हणटा ह्या पायपा लागल्या ह्या म्हणटा ते वर्क्स सारके ना तेजेर नेसेसरी एक्शन घेतलो आनी कितें प्रोसिजर आसा एज पर लॉ टू कन्सर्न डिपार्टमेंटाक डायरेक्ट करतलो की सॉयल कन्जर्वेशन जर बांद स्लूज गेट खंय रिपेर आसा जाल्यार ती आनी नेक्स्ट जे फार्मर आसा तेंची नांवां इन्क्लूड केल्ली ना जाल्यार तेजो प्रोसिजर स्टार्ट करता आमी नेक्स्ट दोन तीन दिसांनी आनी वीथ 15 to 1 month सगळो प्रोसिजर कंप्लीट करतले. सर गेल्ले कितले फावटी हांगसर अशीच इन्स्पेक्शनां जालीं मामलेदार येवन गेले ऑथॉरिटी येवन गेले WRD सॉयल कन्जर्वेशन आनी तेजे उपरांत ते करता म्हणून आश्वासन दिलें आनी तेजे उपरांत कांयच जावना हाजेर आनी एक लोकांचो आरोप आसा मामलेदार ऑथॉरिटी जी आसता आनी ते कोण तलाटी बीन आसता ते फीश हांगसर शेत रोवपाचें सांगून मेन तेंची फिशींग एक्टिविटी जाता हांगसर आनी मुद्दम जावन खाजना बुडयतात आनी ते नुस्त्याक पोसपाक लागून आनी ते ऑथॉरिटीक नुस्त्याक दिता पयशे हवयता असो आरोप आसता. ना ते रॉंग ते रॉंग. मेन कितें आसा जे फार्मर आसा आनी जे चेअरमॅन आसा तेंच्यांनी ते पिसफुली फिशींगच न्ही की लोकांचे जे सरावंडींग फार्मींग आसा ते करपाक हॅल्प करपाक जाय. जे फार्मर आसा सरावंडींग तेंकां कॉन्फिडन्सान घेवन सगळीं कामां करपाक जाय. अशें न्ही की फिशींगूच एक मेन ऑक्युपेशन न्ही, फार्मींगूय आसा तेका. ताका लागून गव्हर्मेंट कितकेशा फावटींनी पयशे मोडटा आनी ते बरे भाशेन मॅनेज करप हे चेअरमॅनचें काम आसता. गव्हर्मेंट ऑथॉरिटी आसात, कन्सर्न डिपार्टमेंट आसा. ताका लागून हेज्या फुडें जर कितें आसा इशूज जर फार्मरांचे जाल्यार तेणी स्ट्रेट फॉरवर्ड म्हाज्या मामलेदार ऑफिसान येवन मांडपाचे. हांव ताका जाय तो न्याय दितले. सर तुमचे कडेन हेज्या पयली कंप्लेंट्स बीन आयल्ल्यो कितें? आमचे कडेन ज्यो कंप्लेन आयल्यो चडश्यो न्ही त्यो एबल लिस्टान तेंचे नांव पडना म्हणून. जे फार्मर आसा जे लास्ट इलेक्शन जेन्ना जाता तेन्ना डायरेक्टली इलेक्शनाक वयता पूण तांकां वोट करपाक मेळना. पण तांकां हांवें ऑलरेडी रिक्वेस्ट केल्ली की तुमी तुमचे प्रोपर प्रोसिजर करून एप्लिकेशन बिफोर चेअरमॅना फुडें फायल करा तेनी 15 days भितर. आनी अपील एंड ऑथॉरिटी मामलेर आसा ताका तो न्याय दितलो. थँक्यू. फार्मर कोण दिता रे? कितें विकता?
कमिटी जर आसा तो एकटो सुद्दां शेत रोयना, तांकां नुकसान कांय जायना। शेताचें नुकसान जाता तें आमकां जाता, आमी 10-15 जाण रोयता पळय, आमी सुडे काडून हांवेंच केल्ले आसा तयार, तांकां नुकसान जाता। आतां सुद्दां आमचें थंय सगळें शेत बुडलां खारें उदक। कोण रिस्पॉन्सिबल हेका रिस्पॉन्सिबल? म्हाका दिसता कमिटी। कमिटी कित्याक करता? कमिटीक जबाबदारी दिता न्हू ते शेतकार, तुम्ही पळोवंक जाय न्हू तेंचे कडेन जाणा, तेंचे आमी मामलेदार सांगपाक जाय, थोडे मामलेदार आसता, मामलेदार नाल्यार कलेक्टर आसता, ते कांयच करिना। मागीर तुमी ते कमिटीचेर विरोधांत तक्रारी बीन केल्ली आसता मामलेदारान? ना, अजून पासून आमी करुना। तेंकां बरे भाशेन आमी सांगलां, कित्याक काल सुद्दां तेका जाला, तूं म्हणलें म्हाजो फ्रेंड वळखीचो बेश्टो, मागीर फाल्यां सकाळीं तुजें कंप्लेन केलें हें म्हणू नाका, नाजाल्यार म्हणलें हांव करतलो कमिटी। म्हाजे नुकसान भरपाय आसा पळय ती म्हणून तुमी दिवची पडटा, चार पावटी पयशे ते आठ एक ऑप्शन जाता पळय, पावणी जाता, ते कोण व्हरता? शेतकार व्हरता काय भायले? एक शेतकऱ्याची भायले एकूच मागणी आसली आतां कातरान 7-10 लाखांक। 7-10 लाखांक हे जर खाणे पासून केले जाल्यार ते कोता येवपाक जाय, पांच सो ते एकामेकांक तेमानी अशें व्हरता। खंयचो जर रेवन्यू येता मागीर कमिटी कडेन आसता, तो रेवेन्यू रिपेर करपाक जायना बा? जाता ना, सगळें करून ते करिना, तेजे कांयच करिना। तेंकां तेंच विचारलेले बाबा हे पयशे वयता खंय? दुसऱ्या वर्सा पळयता जाल्यार थंय झिरो आसता, पयशे गेले खंयचे? तुमकां ते हिशोब दाखयना तर हेजो अकावंट? आमकां ते घेयत ना, कारण तुमच्या नांवारच ना म्हणटा शेतां, आमकां उलोवपाक सुद्दां घेयना ते। आतां हो मामलेदार येयलो म्हणटा तो म्हणटा येयात तुमी कमिटीचेर उलोवपाक मेळटलें, पूण थंय ते आमकां घेयत ना। तुमी शेतकारां विचार भितर जेवं नाका म्हणटा।
पूर्ण तो यही हाल है, पूर्ण देखो यही है, पाइल्स मारन को सेकंड नंबर पोजीशन एक चीर पड़ ले बरे स्लैग हां 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 काम करून घ्या डोंगजो कावजो वाण नागांजो खेडो आणि कोलवाळ गांजो गवर्नमेंट फॉर्म झाला पण ऑलरेडी प्रोसिजर टेक्निकल ग्राउंड टेंडर सगळे आता अख्खी मेंग्रो देता शेतावर अख्खी मेंग्रो देता ते सायडीन सेम आता थोडी शेतां आसा ऑलमोस्ट हांव लास्ट टायम गेल्लो इतलो बुडलो ऑलमोस्ट इतलो सो ती सगळी ती आदोशे पासून तुम्ही पयला आसता आख्खे पडलो कोरमय पासून पावलो आदोशेचो ग्राउंड पासून म्हणलं तो आता तो बांधलो ग्राउंड रेल्वे ट्रॅक झाला पण चालू झाला ते साईड चालू झाला शेतात वयता आता तिवी शेतात पाठ पडले सो खंय ना ती आपण सांगा मास्क
जाता इतने बेगान डबल ट्रेकिंग जी हाँ ना ना साइन मारून दिला मग तुझे सिग्नेचर मारतो त्याने मारलंय ना सर त्याने कडे टाकून दिस सर साइन आम्ही दुसरे पाच त्यांनी दिला पर काम चालू जब फाला कमिटी ना ये ना ते ना मुझे ओरपा देना काम फटाफट मानस दिवस तैयार ना मानस कलेक्टर आता मी सेकंड इन्स्पेक्शन आमच्या डोंगरेज गावात आता डोंगरेजची दोन जे असोसिएशन होता त्यांच्या आमच्या ऑफा आता तुम पळयता आसतले ऑलमोस्ट शेतात आसा मँग्रोव चल्ली आसा थंय चडशी मँग्रोव वयर चल्ली आसा आनी तशीच कितलीशी शेतां आसा तिवूय बुडून गेल्लीं आसा खंय ना खंय ही आमकां परत आमच्या हातीन हाडपाक जाय खंय ना खंय ती परत शेतकारांच्या हातीन घेवपाक जाय आनी शेतकऱ्यांक घेवपाक जावपाक जाय सो ताका लागून हो प्रोसेस आसा आनी ताका लागून आयज आमी इन्स्पेक्शन मागलेले मामलेदार आनी तलाटी जावं बाकीचे ऑफिशियल आसा डब्ल्यू आर डी जावं आमचे सॉयल कन्झर्वेशन हे सगळे येयले आनी तेंच्यानी आतां पळयलां आनी तेंच्यानी एश्युरंस दिला की जाता इतले बेगीन ते काम चालू करतले कितें कितें डिलेज कित्याक लागून जाले आनी कितें फॉर्मेलिटीज कित्याक लागून उरलेली ते म्हणटाले की रेल्वेक लागून टच जावं ना ताका लागून फावटी पडली जावं आनी कितें पडलें सो हांवें ताका सांगलें की प्रोसेस करचो बेगीनच्या बेगीन आनी एक व्हडलो बांद हांगा येवपाचो आसा खंय फ्रॉम कुर्मयच्यान दोंगरेर पासून व्हडलो बांद येवपाचो आसा खंय सो तेजो टेंडरींग प्रोसिजर आतां सुरू जातलो गोवर्मेंट पर्मिशन जाल्या नंतर हो टेंडरींग प्रोसिजर सुरू जातलो सो हेजेर आमी ट्रॅक दवरितले की हें काम जाता इतलें पास जावचें म्हणून आनी सेम थींग जें आमी नेवऱ्यान सांगलेलें तशेंच हांगा जें आमचें रेजिस्ट्रेशन जी फार्मर्साचें रेजिस्ट्रेशन करपाक जाय तें जावना खूब वर्सां जालीं सो तें रेजिस्ट्रेशनाचो प्रोसिजर चालू जातलो
बेजिकली आता हो ब्रिज क्या खबर ना सडन हो ब्रिज मदीत बनलोन रोड नाल एक्सेस ये सैडन रोड एक्सेस ना तेने घर भी ना तेने क्या आइडिया घून फुड़े हो ब्रिज बनलो अंदाज ना बट वो आता सद्या ब्रिज बनला पे सैडन क्रॉसिंग करता पता कहीं ना रस्त ना कहीं ना डेड एंड आता पुण हो सरकार इतना कोटी खर्च केला हो खर्च बेस्ट वाया गेलो सो दिसना ऑब्वियसली हो जो खर्च आसा तो वाया गेलो दिसता की कितें समज सरकार हाडटा जावं कितें प्रोजेक्ट हाडटा तेजो कितें ना कितें पब्लिकाक यूज जावपाक जाय वो आतां हांगाच न्हू खूब कडेन अशें जाल्लें आसा की जे पब्लिकाक यूजूच जायना तें करून दिला पूण हेजे खंय रिकवरी कशी जातली खर्च इन्क्वायरी कितें जावचें अशें दिसना तुमकां हेजेर आमी इन्क्वायरी करतले हेजेर आमी जे टेंडर जाला प्रोसिजर कितें केला आनी कित्याक लागून तेंगेलो ब्रिज हें केल्लो सो तेजेर आमी फूल स्टडी करतले कितें जालां तें म्हाका इन डेप्थ स्टडी जातले खंय कितें तेंच्यांनी घातला कित्याक लागून टेंडर पास केल्लो आनी कित्याक लागून ब्रिज बांदला तेंय म्हाका खबर ना सो हेजेर आमी स्टडी करतले आनी तेन्ना मागीर आमी तेजेर एक्शनूय घेतले की बाबा कित्याक लागून आनी हो अनयुटिलायज कित्याक लागून उरला आनी आजून काही काम चालू आसा बेश्ट खर्च करता अशें दिसना तुमकां सरकारचो तुमचो निधी करता कसो दिसता कित्याक बेश्टेच सरकाराची निधी आतां हांव बसून आतांच पावला तेन्ना पळयत जाल्यार हांगा काम चालूच आसा खंय ना खंय कितें यूज जाता नाल्यार तो दवरुपाचो यूज जायना जाल्यार दवरून कांय फायदो ना सो हे सरकारानूय चिंतपाक जाय की बाबा खंयचेय तुमी प्रोजेक्ट हाडटा ते प्रोजेक्ट सारके लोकांक पावता लोकांक गरजेक आसा ते पावचे कित्याक आयज तुमी पळयता आसतले सरकारा कडेन सारकी निधी ना मात नाकाल्लेले प्रोजेक्ट हाडीत आसा ते प्रोजेक्ट खरें म्हटल्यार लोकांचे निधी पावोवपाक जावं स्किमी ज्यो आसा ते आयज कितलेच कडेन आमकां स्किमी ना सारको स्टाफ घेवंक ना आतां आमी जेन्ना हांव इन्स्पेक्शन्स करता जेन्ना हांव पुलिसेन इन्स्पेक्शन केलें जावं आमचे हांकां मेळ्ळो आमचे पी डब्ल्यू डी हांकां मेळ्ळो ते डिपार्टमेंटा मेळ्ळो ते डिपार्टमेंट सांगता आमचे स्टाफ ना म्हणटा त्या कारणाक लागून आमी ती सर्वीस दिवपाक जाय ती दिवपाक पावना सो हे खंय ना खंय थंय पावपाक जाय तेंकां मेळोवपाक जाय मात आयज तें जायना सो हाका लागून आमची जो आवाज आसा तो आवाज स्ट्रोंग जातलो आमी लोकांक सांगतले प्लस आमी सरकाराक जावं असेंब्लीन जेन्ना पावोवपाक जाय हो आवाज तो असेंब्लीन सदांच पावयतलो पूण आतां काम खंयसर परतून शेती पॉसिबल आसा दिसता शेती पॉसिबल आसा मात तेका टायम वयतलो कित्याक रिकवर जावपाक टायम लागतलो आमकां थंय उदक स्टॉप करचें पडटलें उदक स्टॉप करून मागीर ती मँग्रोव मोरतली ती मोरून मागीर आमकां तेजेर शेती करची पडटली तेका खूब टायम वयतलो बट आदर दॅन दॅट बाकी जो जागो आसा थंय आमी जाता तितले पर्यंत रिकवरी करून आमी थंय शेती चालू करता हो काम बंद करपाक लाग मेरो सगळ्याक करू न्ही शेळी तलाटे
तू इनका चेयरमैन तुझी वर्ष किल्ली शंबर चार उल्लेर 96 ओके चेयरमैन आसा कितले मनशेचे चेयरमैन तू कितले मनशेचे चेयरमैन मनशे पळय बर नाम तोंडा कोण येता हे आमचे तू कोण दोला तोंडा कांयच खबर ना खबर आहा सात कितले मनशे आमच्यो कितल्यो सात कितल्यो सात कितल्यो सात धर्म दिल तो तू धर्म धर्म तो कवकर धरतो हवन दिल तो कशे करो ते आमकां खबर ना आम्ही आता पांच चार दोन वर्ष या वर्षात रावले ना त्याच्या पुढचं आहे पांच वर्ष त्याच्याकडे नाही धर्माकडे तुझी काम किती तुझी काम किती माझं काम शेताचे शेत खणपाचे रोवपाचे आणि खंय डोंगरावर वसपाचे आणि खंय वसपाचे शेतां आता बुडलेले हा तू रोयतलो खंय शेतां आता बुडलेले हा रोयतलो खंय रोयतलो म्हणून आम्ही जी साठी आहे आम्ही रोयता आहे म्हणून त्याकडे दिलं धर्म दिलं चेअरमॅन तुझ्या सुगम जाताले काम किती केलंय शेतं रोवपा खातीर तुझे काम किती केलं आम्ही माणसी माणशी पण मोडलेल्यो ते माणशी एक लायले आणि दोन करून दिले आता माणसं करपाक दिले पण आम्ही घेता नाही पळय आता आता माणसं काल एक पहिले काढून दिले माणशी कडेन ते रोखडी मेळटा की आठ आठ कवडा माणसं तू चेअरमॅन तुझ्या कशेन जाल्लो कोणे केला तुका फोर्सान फोर्सान म्हणजे चौगांक बसलो तू चेअरमॅन जा बंद कर मरिल्ले फुडल्या दोन तीन दिसां भितर ते चालू करतलो ते हें करपाक मागीर आमी जाय ना तुमकां खबर हें लॅटर हें करता टॅम्पलेट तुमकां दिता सो प्रोसिजर कितें आसतलो तो डॉक्युमेंटेशन कॉन्फिडन्स ना आता म्हाका एक सांग हे सायडीच्यान खंय खंय बरें बांद आसा हांगा न्हू आदर्श ना ना ही आदर्श माणूस पावस पडले मागीर परत त्रास गाडयो चलपाक दीस इज द मास पयलो जावपाक जाय फिलन जावपाक जाय
तुम्ही ऑलरेडी केला दिलं त्यांना वी हॅव गिव्हन इश्यू तू त्यांच्यानी पण त्यांच्याने मामलेदाराक दिला खंय कमिटीक दिला त्यांच्यानी सो कमिटी आता अप्रुवल घेऊन त्यांच्यानी काम चालू करून जाय मामलेदारांनी त्यांना अप्रुवल दिवपाक सो ते एकदा अप्रुवल झालं म्हणतो तो बांधाचे जे रिपेअर वर्क असा पण ते सुरू जातले ओके आणि हे साईडचे जे असा पण हे साईडच्या आता उदक पण थंय त्यांचं एक हे पडला गॅप पडला व्हडले सो आता हो प्रायोरिटीचं हो करून घेऊया ओबान फुल सांगल्यान थंय बरं कित्याक ही सगळी आता शेतां आणि तुम्ही घरांक पासून तेका लागून आणि मेन म्हटल्यार तुम्ही येऊन इन्स्पेक्ट करपाक तुम्ही मुद्दम पोहोचे गावचे वाड्यावेले कोण असा पण तुम्ही शेतां बी असा मुद्दम पोहोचे माकाय सांगा हांव येता केन्ना इन्स्पेक्शन करपाक जाय पोवपाक जाय आणि त्यांकाय आपोवया जाय नाल्यार पण तुमचे डिपार्टमेंट नॉर्मली आमचे जे सुपरवायझर वरता आणि मागीर मेजरमेंटात ते वरता मोदी कोण तो सुपरवायझर बीन असा पण त्यांच्या हांव बीन इन्स्पेक्ट करता ओके केन्ना काम चालू असतं सो ते बेगांच्या बेगीन हे करून घेऊया आता मागच्या महिन्यात असं झालं ते आता मागच्या महिन्यात कोणा चालू असतं वायगण बीन रोयता म्हणटा तेंका आमी एग्रिकल्चर डिपार्टमेंटान घालूया ओके ती रिपोर्ट आमी करून एग्रिकल्चर डिपार्टमेंटाक आपोवन घालूया हांव हेका सांगता ऑफिसराक सांगता एग्रिकल्चराचे की हांगा जी रोयताली पळय ती सगळी लॉस करूया म्हणून लॉस कितें आसा पळय तुमचे सगळे बरोवन दिवया तुमी कितें शेताक रोयताले पळय आनी एग्रिकल्चर डिपार्टमेंट तुमकां कॉम्पन्सेशन हे करतले ओके तेय करून घेवया तुमचे आनी हे सायडीन पासून कोण शेतार रोयताले न्हू तेंकाय सांगा वांगडाच एक दीस हांव आपयता सेम इन्स्पेक्शन टाय तुमचे सगळ्यांचे पळोवया ते फोटो बिटो काडटले तुमी शेतकारां कोण कोण आसा सगळीं शेतकारांक आपोवया ओके तेकाच लावन आता आमी कितें केलां तुमकां ब्रीफ एक्सप्लेन करता सगळे कडेन सेम प्रॉब्लम आसा नेवरा खासदान दोंगरेर खासदान मंडूर आदोशी सगळे खासदान सेम इश्यू आसा सो आमी आता कितें केलां की आमी रजिस्ट्रेशन करपाक लागून आता शेतकारांचे कितें आज्याच्या पणज्याच्या नांवार आसा खूब जाणांचे सो ते नांव सकयल्ले नांवार हाडपाक पूण ग्रँडसन आसा भुरगे आसा तेंच्या नांवार हाडपाक लागून आमी प्रोसेस चालू केला मामलेदार येयलो आता मामलेदारा कडेन आमी उलयला मामलेदाराक सांगला की तुमी जाता इतले बेगांनी ट्रान्सफर करपाची नांवां म्हणून सो तेणेन कितें सांगला आपूण तलाटीक सांगता तो अपॉयंट करतलो तलाटी आनी हांगा कोण चॅरमॅन आसता तेंकां आनी तेंकां लुपान घेवन नेक्स्ट 15 डेज एक कॅम्पेन कशी रन करतले जितून आमी रजिस्ट्रेशन घेतले तुमकां पंचायतीन येवचे पडटले आनी तुमचे जे डॉक्युमेंट आसा फॉर्म N14 जाय पडटलो आनी ते घेवन मागीर ते ट्रान्सफर करचे पडटले सो तुमचे समज दोग जाण तीग जाण भुरगे आसा तेंकां सगळ्यांक घेवन ते ट्रान्सफरेशन करचें पडटलें सो तुमकांय तितलो एफर्ट दाखोवचो पडटलो आतां इतली वर्सां जाली तें जावंक ना सो आतां आमकां फुडें करपाक जाय समज हें फुडें करिना जाल्यार शेतकारांची वॅल्यू कांय उरपाची ना कित्याक आतां कमिटीन आमकां वोट करूंक मेळना हें तें चालूच उरतले सो आमकां हें करून घेवपाक जाय ते रोखडे जातले अशें न्हू मात नेक्स्ट 15 डेजान आमी ही कॅम्पेन रन करतली तितून शेतकारांची नांवां रजिस्टर जातली ओके मात तुमी फुडें सरपाक जाय फाल्यां अशें न्हू की कोण नात तो मागीर येयलो खूब तेंपान आनी मागीर हें करतलो तेन्ना मागीर परत सेम जातलें मात आतां सद्याक हांवें इन्स्ट्रक्शन दिलां मामलेदाराक की जाता तितले बेगीन ही करून घेवची म्हणून जाता तितली ओके तलाटी मामलेदाराचो न्हू तलाटी कडेन वचपाचो तो फर्स्ट हें आसतलो आनी तलाटी वीथ लूप वीथ हो आमचो चॅरमॅन हांगा कोण आसा तो तेका घेवन ती नांवार हे प्रोसेस चालू करतले आनी हांवूय इनवॉल्वमेंट दाखयतलो हांवूय हे करतलो चॅक करतलो की फाल्यां कितें कितले जाणांची जाल्या रजिस्टर कितले जाणांची फॉर्मा रजिस्टर जाल्या आनी फुडें गेल्या ती ओके तलाटीक हे करून आनी मामलेदार समज थंय रजिस्ट्रेशन कितें प्रॉब्लम जाले मागीर अपील मामलेदाराक करचे पडटले तितूनय आमी हॅल्प करतले कोणाकय अपील करपाक जाय मामलेदाराक जाल्यार आमी हॅल्प करतले तितून ओके सो आनीक कितें आसा तुमचें
हे बांदाचे तांकां सांगलां तेंच्यांनी ऑलरेडी रिपोर्ट धाडलेली आसा आनी मामलेदाराकूय हांव परत हें करता इंस्ट्रक्ट करता की बाबा इस्टिमेट दिल्लो आसा सो तेका इंस्ट्रक्ट करता की बेगीनचे बेगीन तो बांदता आसा पण त्याचं प्रॉब्लेम किती जाता अनलेस यू डू दॅट एसेस पाईप एसेस बिलो द ब्रिज तुका एसेस करू मेळना कोंकण रेल्वे स्ट्रक्चर तो आणि तो कार्ड म्हणतात आमचा तो गाय ऍक्च्युली मेंटेनन्स बरं पडतो ना मेंटेनन्स ना परत परत घालचं आम्ही दौडता एअरपोर्ट पोया आणि थिंग मनशेर मात्र येऊन पळयता ताणे निजरान ती अजूनही फमटी एक तारखेर ताणे काढपाची ती आज पासून ताणे तीन महिने झाले काढू नाही कित्याक ती त्यांना खूप ना आता तुम्ही कोणाक दिल्या मामलेदारा सो ते तुम्ही लुपान धरा कित्याक आता तुम्ही बेग्यांच्या बेग्यान कमिटी किती असते रजिस्टर करून घ्या आणि फुडल्या प्रोसिजराक लागा कित्याक आमका टाइम डिले करपाक नाका कित्याक आता शेतकऱ्यांक शेतां रोवूंक मेळना सो जाता इतले बेग्यान ती लुपान धरून फास्ट करपाची आम्ही चार पावट गेले तो म्हणता आपण ऑर्डर काढले झाल्या तो दिना म्हणता ऑर्डर काढले झाल्या त्याने तालाडी कडच्या धाडून निघून आता त्याने तुका आपयला तू वचून घे आता आताच कलेक्ट कर हा जाय झाला फोन मारता मागीर ते किती करता तिंगा मागीर दुसऱ्याच मनीस येतात उलोवपाक की मानस हे कधी त्या कधी तशें उपकारना मानस तशीच हे दिवंक उपकारना कोणाकूय जाल्यार ती मागीर आमच्या उदक शिकवूंक जाय न्हू ना पयलू आता मानस हे करूया नाका पयलू हे सगळे रिकवर करूया आणि पुढे मागीर टेंडर काढूया कळ तुका पयलू आता हे सदक हे बुडला थंय आनीक हे जाल्यार आनीक वर्ष जातले ते पयलू सदता न्हू आता हे कितले वर्सां जाले सेवन एट इयर्स सुमार जाले आता बुडोवन हय ना हे पयलू रिकवर करूया रिकवर करूया कित्याक तांकां मागीर फाल्यां बांदूय बांदपाक त्रास जातलो कित्याक आमकां पयली थिंगा ती वाट करूंक जाय हय ती वाट सारकी सिस्टमॅटीक करा आणि हे सगळे शेतकऱ्यांक पयली शेतां रोवंक मेळटा ही फर्स्ट प्रिफरन्स ही कितले शेतां आसली आता वाट लागले आमची कोंबडी रजिस्टर करून जाय त्याने आणि वर्क ऑर्डर काढून जाय आणि आमकां बँकाचे सगळे फॅसिलिटी दिवंक जाय ओके तुम्ही आता वचा तो किती म्हणता तो पळया ओके आता कडे पावस खूप खरे येतात हय मात बेगांचे बेगान करा मागीर ना ते तुमचेर घालतले तुम्ही येऊ ना आम्ही येतात पण टाइम डिले करून सोमरा न्हू मागीर बजेट सेशन आसतलें दोन दीस ते बिजी आसतले ते मागीर कितें कितें एक्सक्यूज जातले आयजूच वचून ती मानस तो तिंगा आमकां कॉमेडी रजिस्टर्ड करची पयली ते कोणाक तरी दिवंक सोदता तशी दिवंक जायना तशी दी जाल्यार ते प्रॉब्लेम जाताले कित्याक तो मागीर आपल्याक जाय ते करतलो आनी कितें म्हणटलो आपल्याक मामलेदाराच्या ऑर्डरा फाल्यां म्हणटो आमकांय घेवचो ना थिंगा बांद समज सारको नासतना ऑर्डर काढूंक शकना बांद आता ऑलरेडी तो बांद मोडून सारको काबार जाला मानस आनी ऑर्डर हे कशें काडटले तो बांद रिपेर जावंक जाय न्हू सर ते कशें कितेंय करता आतां हांव कितले दीस जाले पळयता चार पावटी हांव थिंग गेलो चार पावटी हांव परतून येयलो पूण चारूय पावटी म्हाका थिंग टॉपीक दुसरीच मेळटा ती आमकां हें जायना ना आता गेले ते सोड आता फुडे आम्ही किती करपाचे असते ते करूया तुम्ही वचा ते डिटेल्स घ्या तुमचे किती किती असा ते आणि किती तुमका जायना थंयचे थंय सांगा ओके ते फुडे फुडे व्हरपाचे ना किती असा ते आताच फायनल करूया आता आयजूच वच कित्याक फाल्यां परवां आनी मागीर ते दोन दीस हॉलिडे आसा जाल्यार मागीर आनीक प्रॉब्लम मामलेदाराक सांगले आमकां आमी येता क्षण आमी पांचूय कोंबडी येतले एकलो येना एकलो येयलो म्हणटा कितें जाता दुसऱ्याक उलोवपाक मागीर चान्स पडटा हांव कितें उलयलां तो दुसऱ्याक दुसरें सांगता अशें जाता पांचूय जाण सारके आले म्हणटकच कांय करूंक जायना सारकी ताजे हुजीर जावंक जाय न्हू ते आनी आतां तूं मनशेर येता पळोवपाक ना मागीर येता आतां तेंकाय वचपाक जाय मामलेदाराक सांग ती फोमडी ताका पयली काडूंक जाय कित्याक म्हाका ती फोमडी हे वाटेन नाका ती फोमडी त्या वाटेन घालूंक जाय ओके कित्याक आमकां मानस ओपन दिसती पडना कोण येयलो जाल्यार बरें ते मागीर मामलेदार उलया परत मामलेदार इन्स्पेक्शनाक घेतलं तेंकां सांगला आनी परत मागीर फूल आमी प्लॅन काढून सगळे येतले इन्स्पेक्शन करपाक परत सो तेन्ना मागीर सगळ्यांचे खंय खंय बारीक कितें कितें खंय आसा पळय तें तेन्ना तुमी सांगा ओके आनी तेन्ना तुमी रावा कमिटी मेंबर सगळे रावा हांव तुमकां हें करता कमिटीचे ना आमकां हे सायडीचे सगळे पळोवंक मेळटा दोनी वाटेच्या हे जाला ते बांदूय हांगा दिसची पडटा वचा पण आयज तेंकां घे पांचूय जाणांक घे आनी आयजूच वता कित्याक तेणें आयज आपयला मागीर तो म्हणटलो
फुडें मागीर तो बिजी उरलो नाल्यार आनी हें जातलें. ओके ना ओके आतांच जून भायर सरला एक्चुली कितें सांगलें सर कारण एक ऑर्डर तीन ऑर्डर धाड म्हणून हय आनी बँकेची सिस्टम ती मागीर दुसरी कित्याक ती मामलेदाराची सायन जाय न्हू हय पयशे सुबेज काडटलो जाल्यार भायर आमकां दोग जाणांचेर जायना ना हांव हांव कॉर्डिनेट करता तुमी कांय भिवनाका मात काम करूंक जाय काम जावपाक जाय काम पेंडींग उरपाक जायना कोणाचें तो सिग्नेचर किदें म्हाजो मोबायल बाबा मोबायल हांगा कणगां म्हणजे हे सुद्दां जाताले मरे नाग रोयताले मिरसांग मिरसांग सगळें काडटाले तेन्ना सायन आसलें पेजा शेत मरे हांगा ते इंत्रुजाक गाड्यांनी भात वयताले मारले शिवाय कांय जावपाचे बांदून सुद्दां एका 10 वर्सां तरी वयतली उदक एक वर्स आरे कितले वर्सां 5 वर्सां तरी उदक साठोवन साठोवन दवरपाचें सोडपाचें फ्रेश पावस फुडल्या वर्सा दुसरे पावस घेवपाचो
उदक बंद जावपा भितर येता पळय उदक उदक खूब आसा उदक बंद जावपा प्रेशर येता परतो फुट्टा आतां हांवें जीसीबी हांगा हाडिनासलो मनशां हांगा हाडटा अशें सुद्दां पावता जीसीबी आतां वयता काम केल्यार मरे तुमी थंय वचूंक गावता जंगल जातले पक्के जंगल मँग्रोव फॉरेस्ट सगळ्यांक मँग्रोव जाले त्यो कितें एक दोन वर्सांनी रोखडेच झप जाता तेंचे फास्ट वाडटा रोखडे वाडटले तेंकां जितले खारे उदक मेळटा तितले झप झप करून उडले जाता काडले मरे आमी आतां तुमी पळयता आसतले आयज आमी विजीट दिवपाक येयल्या दोंगरे ह्या गांवांत आनी हे थोडले पाट दोंगरेर आसा आनी तुमी पळयता फाटल्यान सगळें बुडलेले आसा फाटल्यान आख्खी जी शेतां आसा ती बुडलेली आसा हांगा मँग्रोव जावपाक लागलेली आसा ही थोड्या वर्सां पयलीं हांगा शेतां रोयतालीं खंय मात आतां सामकी विकट परिस्थिती जाल्ली आसा ही शेतां रोवपाक मेळना रोवपाक मेळना ती मेळना आनी मँग्रोव आतां वाडत आसा आनी समज हें अशेंच उरलें नाल्यार फुडें हांगा मँग्रोव फॉरेस्ट जातले सो ऑलरेडी आमी इनिशिएटीव घेतलेलो आसा आमी मामलेदाराक आपयल्लो आसा तिसवाडीचो मामलेदार आसा ताका आपयल्लो तेणें सगळे चडशे कडेन आमचे पयिल्ले आसा जावं आमचे सॉयल कन्जर्वेशनाचे डिपार्टमेंटाचे ऑफिसर आसा पळय तांकां आपयल्ले पीड WRD ऑफिसर आपयल्ले सगळ्यांक आपयल्ले आसा इन्स्पेक्शन केल्लें आसा हेज्या फुडें आनीक मिटींग्स जातली आनीक इन्स्पेक्शन जातली जे करून आमी हीं शेतां रिवायव करपाक प्रयत्न करताले आनी कशे भशेन रिवायव करून दितले शेतकारांक कित्याक आयज शेतकारांचे पोट हेजेर डिपेंडंट आसा आयज कितलेशे शेतकार आयज शेतां रोवपाक मेळना आनी पयलू म्हणटा तो स्टेपल फूड आमचो हांगाली जे तांदूळ आसा ते आसले आयज सगळे आमकां भायरसून घेवचे पडटा सो हे खंय ना खंय आमकां फुडें प्रमोट करपाक जाय की आमचे जे रायस आसा ते गोंयकारांचे रायस आसतले उकडे तांदूळ जे म्हणटाले आमी जे हांगा सगळ्यांकून चड ग्रो जाताले ते खंय ना खंय प्रमोट करपाक जाय आनी तशेंच हांगा कितलेशे वरायटी ऑफ भाजी रोयताले पयलू खूब तरेच्यो भाजी वांयगण रोयताले सो आयज ते रोवपाक मेळना कारण एकूच की ही शेतां बुडल्या सो आमचो ध्येय आसतलो की जाता तितल्या बेगीन ही शेतां परत रिकवर करून शेतकारांक दिवची आनी शेतकारांक खंय ना खंय बरो बरें कितें तर पीक काडपाक बरी खंयची पीक आसूं आनी एडवान्स टॅक्नोलॉजी यूज करून जी आतां खूब कडेन जायना आतां ती एडवान्स टॅक्नोलॉजी आमी सानंद्रे मतदारसंघान हाडून खंय ना खंय ही शेतां आमच्या हातीन शेतकारांच्या हातीन आनी गोंयकारांच्या हातीन हाडून दितली कमिटी बीन आसा कमिटी बरें म्हणटा